अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला गुरुमंत्र किंवा गुरु काबर करायचा असतो, येणाऱ्या गुरुपौर्णिमेला आपण गुरुमंत्र सर्वांनी अवश्य घ्यावा। आणि गुरु हा देवापेक्षा काबर मोठा असतो याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म। आपण लहानपणापासून ऐकतो बघा की देवापेक्षा पण गुरु मोठा आहे, देवापेक्षा पण गुरु मोठा आहे। म्हणजे सगळ्यात मोठी किमया आहे ती गुरुवर आहे। येणाऱ्या गुरुपौर्णिमेला रविवारी गुरुपौर्णिमेला सगळ्यांनी गुरुमंत्र अवश्य घ्यावं। मठामध्ये केंद्रामध्ये कुठेही जावं गुरुमंत्र घ्या, घरी करत असाल तर घरी पण गुरुमंत्र घ्या। महाराजांच्या मूर्तीवर 3 पळ्या पाणी टाकायचं, महाराजांना विनंती करायची की तुम्ही आजपासून आमचे गुरु, परतपत गुरु आणि परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज आपले आई वडील गुरु आहेतच, पण महाराज पण आपले गुरु आहेत। तर हे गुरु झाल्यानंतर एक देहधारी गुरु आपल्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे। मग सगळ्यांची गोष्ट असते, खूप जणांनी मेसेज केले, कॉल केले, दादा देवापेक्षा गुरु कसं काय मोठा आहे? गुरु म्हणजे काय ते हे सगळ्यात समजून घ्या। गुरु म्हणजे मार्गदर्शक, साधा आणि सोपं, गुरु म्हणजे मार्गदर्शक, जो तुम्हाला मार्गदर्शन करतो तो गुरु। आता गुरु मार्गदर्शन, चांगलं मार्गदर्शन करणार पण असतं, वाईट मार्गदर्शन करणार पण असतं। बघा कधी बघा, कुठेही तुम्ही कोणतेही बघा, चांगल्या गोष्टी तुम्ही समजायला खूप वेळ घेतो माणूस, चांगल्या गोष्टी लोकांना समजत नाही, वाईट गोष्टी काय समजतं, दारू पिणं, बाहेरच्या गोष्टी करणं हे पटकन करतं माणूस, व्यभिचार करणं, ह्या गोष्टी शिकायला माणसाला वेळ लागत नाही आणि त्यांना असे गुरु खूप भेटत असतात। पण चांगल्या गोष्टी करण्यासाठी, चांगल्या मार्गावर चालण्यासाठी, चांगलं नामस्मरण असेल, गुरुचरित्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, आध्यात्मिक मार्गामध्ये आपलं मन येण्यासाठी, कारण की महाराजांची सेवा असेल, दत्त महाराजांची सेवा असेल, कोणाचीही सेवा असेल, माणूस कधी करतो माहिती का? जेव्हा दुसरा व्यक्ती तुम्हाला कोणी सांगतो की तुम्ही महाराजांची सेवा करा, आम्ही महाराजांची सेवा केली म्हणून असं असं झालं, तसं तसं झालं, ते झाल्यानंतर माणूस ती सेवा करत असतो, किंवा अनुभव आल्यानंतर महाराजांची सेवा आहे तो माणूस करत असतो, तोपर्यंत कोणी सेवा करत नाही। मग गुरुचरित्रामध्ये असं वर्णन आहे, जेव्हा एक शिष्य असतो, गुरु असतो, तो शिष्य त्या गुरूंची पूर्ण सेवा करतो, मनापासून सेवा करतो, ज्यांना जे हवं नवं ते सगळं बघतो। आणि गुरूंना काही आजार झालेले असता तो मनापासून सेवा करतो, गुरु पण परीक्षा पाहतो, गुरु असा नाहीये, गुरु पण परीक्षा पाहतो। मग त्या परीक्षेमधून शिष्य आहे तो उत्तीर्ण होतो। मग ब्रह्मदेव असेल, विष्णुदेव असेल, भगवान शंकर असेल, ते सगळे म्हणतात की या कलियुगामध्ये जो गुरूंची सेवा करतो ती सेवा आमच्यापर्यंत पोहोचत असते। मग हे सगळे जे देव आहेत ते शिष्याकडे आले, त्यांना म्हटलं की आम्ही तुला आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहोत, तो म्हणे मी तुम्हाला भजत नाही, म्हणजे काय, मी तुमचं नामस्मरण करत नाही, म्हणजे देवाचं नामस्मरण करत नाही, काही करत नाही, मग तुम्ही मला आशीर्वाद का बर देता, मला वरदान का बर देताय, मला गुरुकडे जायचं आहे, गुरुला विचारायचं आहे। ते गुरुकडे जाता, गुरूंना म्हणता की सगळे देव मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे, मी तर त्यांना भजत नाही, मी त्याला काही सेवा करत नाही, मी तुमचीच सेवा करतो। मग त्यांनी सांगितलं की सगळ्या कलियुगामध्ये देवापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे गुरु। आणि महिलांमध्ये जर बघितलं, पतिव्रता हा धर्म खूप महत्वाचा आहे। जी व्यक्ती जी सेविकेने तयार असेल, जे रोज तुळशीला पाणी घालत असेल, जे एक वचनी पतिव्रता असेल, त्या व्यक्तीला देव पण घाबरता, यमदेव पण घाबरता। जी स्त्री रोज तुळशीला पाणी घालत असेल, आपल्या पतिदेवाचं दर्शन करत असेल, पतिदेवाचे चरण हे करत असेल, पाय धुत असेल, नमस्कार करत असेल, रोज जरी नमस्कार जरी केला, माता बहिणीला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही रोज
आपल्या पतिदेवाला रोज दर्शन करायला पाहिजे, डोकं टेकून दर्शन करायला पाहिजे, तो कसाही असला तर चालेल. तर अशा व्यक्ती जर करत असेल ना तर यमदेव पण घाबरतो. मग ब्रह्मा विष्णू महेश्वर आले, ते आशीर्वाद देण्यासाठी आले, ते शिष्य गुरूंकडे गेले, गुरूंनी सांगितलं तू कर्म केले तू आशीर्वाद घे, माझं नाही. ते परत देवांकडे जाता आणि देवांना म्हणता की माझ्या गुरूंना जो त्रास होतोय ते पूर्ण बरा करा. ते म्हटले नाही. मग गुरु म्हटले नाही, जे माझे कर्म आहे ते मला भोगायचे, आपले जे कर्म आहे ते आपल्याला भोगायचे. जन्म आणि मृत्यूमध्ये गुरु पण ढवाढवळ करत नाही, देव पण ढवाढवळ करत नाही, ते आपले कर्म आहे ते आपल्याला भोगावं लागणार. मग ते झाल्यानंतर ते म्हणता, देवाला म्हणता की मी तुमचं नाव घेत नाही, मी तुमचं काही करत नाही, मग तुम्ही मला आशीर्वाद का बरं देता? देव म्हणता की तुम्ही गुरूंची सेवा केली, प्रामाणिक सेवा केली, मनापासून सेवा केली, म्हणून आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेलो आहोत. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की एकदा जर देव जर रुसले, देव जर रुसले, समजा आपल्या कुंडलीत दोष असेल, देव रुसले असेल, तुमच्याकडून काही झालं असेल, देव रुसले असेल, कुलदेवता रुसले असेल, सगळ्या गोष्टी झाल्या असेल, कुंडलीमध्ये दोष असेल, सगळं असेल, तर गुरु राखतो. देव जर रुसला तर गुरु राखतो, पण एकदा जर गुरु रुसला तर तुम्हाला देव पण राखू शकत नाही, कोणीच काही करू शकत नाही तुम्हाला. म्हणून आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं, आपल्या गुरूंना जे जे आवडतं, जे जे गुरूंना आहे, गुरुप्रमाणे, गुरु इच्छेप्रमाणे आपण सेवा करायची, तरी लक्षात ठेवा. कारण की एकदा जर देव रुसला तर गुरु राखेल, आणि एकदा जर गुरु राखला म्हणजे गुरु जर रुसला तुम्हाला कोणीही राखू शकणार नाही, कोणतीच ताकद नाही तुम्हाला राखू शकणार. म्हणून याच्यासाठी नामस्मरण जास्त करायचं, नामस्मरण जास्त करायचं, मनामध्ये आपल्या गुरूंची भावना ठेवायची. गुरूंना जशी आपली आठवण येती तशी आपल्याला पण गुरूंची आठवण यायला पाहिजे. फक्त दुःखात नाही, दुःखामध्ये सगळेजण नामस्मरण करता, गुरुचरित्र पारण करता, सगळं करता, पण सुखामध्ये तुमचं सगळं सुख आहे, सगळं आनंदी आहे, सगळं मन चांगलं आहे, तेव्हा तेव्हा आपल्याला गुरूंची आठवण झाली पाहिजे, आठवण झाली पाहिजे. आणि जो गुरूंची सेवा करतो त्याला कळी कास न भेने, काहीच नाही होऊ शकत. म्हणजे जो व्यक्ती असतो त्याला असे खूप जण नावं ठेवतात की तुझं काही होऊ शकणार नाही, सगळं संपलं हे करता, पण जो गुरूंची मनापासून सेवा करतो, गुरु सगळं बदलून टाकतो. राजाचा रंग आणि रंग करण्याची ताकद ही फक्त गुरुमध्ये, बाकी कशात नाही. फक्त तुम्ही मनापासून गुरूंची सेवा करायला पाहिजे, फक्त असं नाहीये फक्त काही काही भेटण्यासाठी मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, नाही. तुम्ही गुरूंची मनापासून सेवा केली तर गुरु तुम्हाला सर्व काही देतो, आपली पात्रता नसताना पण सगळं काही देतो. एवढी ताकद ह्या गुरु मंत्रामध्ये आहे, गुरु केल्यावर आहे. गुरु करायला पाहिजे, महाराजांना तर गुरु करा किंवा खूप जण आपले आहेत देहधारी गुरु, अवश्य प्रत्येकाने करायचे, प्रत्येक वर्षी करायचे. आणि गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आहे, आपले जे मार्गदर्शक असेल त्यांच्याजवळ जाऊन बसा, त्यांचं पाद्यपूजन करा, त्यांच्यासोबत हितगुज करा, त्यांच्याशी बोला, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि देव आणि गुरु यांच्यामध्ये जे आहे ना, तुम्ही जास्त जास्त गुरूंची जर सेवा केली तर देवापर्यंत पोहोचत असते. बाकी दुसरी सेवा करायची गरज नाही तुम्हाला. मग खूप जण म्हणणं, मग आम्ही गुरूंची पण सेवा करायची, मग देवाची पण करायची, का नाही? गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, तिन्ही जी शक्ती आहे ह्या गुरुमध्ये सामावलेली आहे. तुम्ही गुरु कोणालाही करू शकता, असं बंधन नाहीये. तुम्हाला दत्त महाराज असेल, तुम्ही कोणालाही गुरु करू शकता. तुम्हाला ज्यांच्या मनामध्ये वाटत असेल, काही काही जण आई वडिलांना गुरु करता, काही काही जण देहधारी व्यक्ती असेल त्यांना गुरु करता, तुम्ही कोणालाही गुरु करू शकता, तसं बंधन नाहीये. फक्त एकनिष्ठ करायचं, गुरूंची सेवा करायची. गुरुमंत्र, गुरुंनी जो गुरुमंत्र तुम्हाला दिला, कानमंत्र जो दिला, तो तुम्हाला रोज जप करायचा. तो जप नाही केला तोपर्यंत जेवण नाही करायचं, हे एकनिष्ठ पाहिजे. आणि मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही. आपला हा गुरु करता असतो, आणि गुरु मंत्र किंवा मग गुरु केल्यानंतर जे गुण दोष जे असताना सगळे गुरुंना जात असतात. बघा, कधीही बघा, तुम्ही
कोणी जर विचारलं तुम्हाला काय विचारतं, नाव विचारतं, त्यानंतर काय विचारतं, तुमचे वडील काय करता, वडिलांचं नाव काय, हे काय, ते काय, सगळं विचारता, तुमचे गुरु कोण आहे ते विचारता. म्हणजे आपल्यावर संकट आलं तर ते पहिले गुरु झेलत असतो आणि नंतर जे काही कर्म असेल, काही त्रास असेल, ते तुम्हाला भेटत असत. याच्यामध्ये फरक असा आहे की गुरु आणि देव, तुमच्यामध्ये काही संकट आलं, तुम्हाला काही ताण आला, काही गोष्टी घडल्या तर गुरु वरच्यावर झेलत असतो. तुम्ही जर गुरु केला असेल तर जे पहिला काही ताण असेल, काही कष्ट असेल, ते गुरुला जात असतात आणि ते केल्यानंतर जे कर्म असेल ते तुम्हाला येत असत. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे, प्रत्येकाने गुरु करावा. तुम्ही पहिले जरी गुरु केला असेल तर गुरु डबल करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. गुरु मंत्र आपण घेऊ शकता, महाराजांचं नामस्मरण रोज करायचं, गुरु मंत्राचं रोज नामस्मरण करायचं आणि आपल्या सुखामध्ये, आपल्या दुःखामध्ये आपल्या गुरुला कधीही विसरायचं नाही. सुख आणि दुःख सम प्रमाणात पाहिजे. जसं बाळप्पा महाराज, लोकांनी खूप नावं ठेवली, स्वामी सुत लोकांनी चांगलं पण म्हटलं, लोकांनी नावं पण ठेवले. बघा, लोक नावं पण ठेवत असता, लोक शिव्या पण देत असता, लक्ष द्यायचं नाही. चूक झाली, चूक झाली, मान्य करा, पुढे चला. याप्रमाणे आहे झालेली सेवा. मी महाराजांचरणी रुजू करतो, श्री स्वामी समर्थ.